नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या जर घरी खराब झालेला बल्ब असेल तर आपण याचा वापर पुन्हा एकदा कसा करू शकतो माझ्या ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करू. मित्रांनो, हा खराब झालेला ग्रेट व्हाईटचा LED बल्ब आहे. मित्रांनो, ह्या बल्बाला मी आता नाईट बल्ब तयार करणार आहे किंवा रंगीत बल्ब तयार करणार आहे. तुम्ही ह्या माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि मित्रांनो, माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण आतील MCPCB आणि सर्किट म्हणजे ड्रायव्हर साईडला काढणार आहोत. हा पहा, ड्रायव्हर हा साईडला काढून घ्यायचा आहे. मित्रांनो, मी इथे काय केलेलं आहे, दुसऱ्या बल्बचे MCPCB आणि सर्किट साईडला काढून ठेवलेलं आहे. आपण पाहू शकता आता. आणि त्याला मी काय केलेलं आहे, चिकट टेप कडून लावलेलं आहे कारण जेणेकरून शॉर्ट सर्किट होऊ नये. मित्रांनो, त्यानंतर आपण खराब झालेला चार्जर घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यातील सर्किट उपयोगी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे सर्किट आपण या बल्बामध्ये वापरणार आहोत. अशा प्रकारे आपण चार्जरचे सर्किट साईडला काढून घेतले आहे. त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, आपण दोन LED ह्यात आपण वापरणार आहोत, ह्या बल्बामध्ये वापरणार आहोत. आणि हे सर्किट व्यवस्थितपणे आत फिटिंग करून आपण घ्यायचे आहे. मित्रांनो, आता आपण AC डायरेक्ट चार्जरच्या सर्किटला सप्लाय द्यायचा आहे. इथं मी शोल्डरिंग करून घेतो चार्जरच्या सर्किटला. बघा, आपण पाहू शकता मित्रांनो, मी डायरेक्ट इथे सर्किटला AC सप्लाय दिला आहे. आपण पाहू शकता. त्यानंतर LED बल्बचा सप्लाय आपण देऊया. मित्रांनो, हे सर्किट आपण व्यवस्थितमध्ये बल्बामध्ये फिट करून घेऊ. त्यानंतर हे दोन LED पॉईंट आपण प्लस मायनस सर्किटला देऊ. इथं प्लस आहे आणि ही प्लसमध्ये व्यवस्थित शोल्डरिंग करून घेऊ. त्यानंतर ही मायनस आहे. अशा प्रकारे आपण सर्किट फिट करून घेऊ. त्यानंतर वर आपण चिकट टेप लावू जेणेकरून शॉर्ट सर्किट होऊ नये. LED बल्बला पण आपण चिकट टेप लावून व्यवस्थितपणे फिट करून घेऊया. अशा प्रकारे आपण फिट करून घेऊ. वरील टोपण आपण याला लावू, त्याला डिफ्युजर म्हणतात. मित्रांनो, अशा प्रकारे आपला रंगीत बल्ब किंवा झेरो बल्ब किंवा नाईट बल्ब तयार झालेला आहे. आपण पाहू शकता. पहा, आता आपण ह्या बल्बाची टेस्ट करून पाहूया. मित्रांनो, आपला बल्ब चालू झालेला आहे. आपण पाहू शकता.
मित्रांनो, तुमच्याही घरी LED बल्ब बंद पडलेला असेल तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता। आणि प्लीज मित्रांनो, माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल जर कोणी सबस्क्राइब करा नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद, थँक्यू।